पावसाळा संपलाय आणि आता सीझन आहे फेस्टिवल्सचा. दसऱ्याबद्दल आपण खूप ऐकलं असेल, मग ते रावण दहन असो, नॉर्थ इंडियामध्ये होणारी रामलीला असो किंवा सोनं वाटप असो. पण जेजुरीला साजरा होतो एक आगळा वेगळा दसरा, मर्दानी दसरा. अश्विन शुद्ध प्रतिपदेला श्री खंडोबा व म्हाळसा देवींच्या मूर्तींना पंचामृत स्नान झाल्यानंतर बारद्वारीमधील देवघरामध्ये प्रतिष्ठापना होते. मर्दानी दसरा सुरू होतो तो सायंकाळी गोरज मुहूर्तावर, म्हणजे साधारण 6 वाजता. यावेळी देवाच्या मूर्ती पालखीमधून सीमोल्लंघनासाठी गडाबाहेर पडतात. सीमोल्लंघन म्हणजे गावची वेस ओलांडणं, बरं का? परतीच्या प्रवासामध्ये जेजूर गडावरील पालखी सोने लुटून पेशवे तलाव मार्गे स्मशानभूमीमधील मंदिराला शेडाची भेट देऊन जुनी जेजुरीमध्ये परत जाते. त्यानंतर आनंदनगरवरून ही पायरी मार्गाला लागते. पायऱ्यांची अवघड चढण चढल्यानंतर महाद्वारातून पालखी गडावर प्रवेश करते. पालखी गडावर पोहोचल्यानंतर महाद्वाराच्या डावीकडील भागात 42 किलो वजनाचा खंडा ही तलवार उचलण्याच्या व कसरतीच्या स्पर्धा सुरू होतात. ती तलवार उचलण्यामध्ये गावकऱ्यांमध्ये जी काही चुरस लागते की विचारायलाच नको. या स्पर्धेमुळेच जेजुरीच्या दसऱ्याला मर्दानी दसरा असं नाव पडलंय. पालखी प्रदक्षिणा पूर्ण करून बारद्वारीमध्ये विसावते आणि मूर्ती भंडारगृहामध्ये ठेवल्या जातात. आदल्या दिवशी 6 सुरू झालेला हा सोहळा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपतो. त्या तेवढ्या वेळापुरती अवघी जेजुरी फुल ऑफ लाईफ झालेली असते. जेजुरीचं हे कल्चर खूप युनिक आहे, तर हे युनिक कल्चर अनुभवायला तुम्ही कधी येत आहात?